मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला सिंधुदुर्ग दौरा सावंतवाडीतून सुरू केला खरा, मात्र चर्चेत राहिले तिराज आणि बबन साळगावकर यांची भेट. पालकमंत्र्यांचे विश्वासू सहकारी समजले जाणारे आमदार नितेश राणे यांना महोत्सवासाठी निमंत्रित करणारे आणि आता उद्योगांसाठी राजांना भेटून निवेदन देणारे बबन साळगावकर यातून नेमका कोणता संदेश देत आहेत याची चर्चा सुरू होती. रिंगणात उतरलो महाराष्ट्र घडविण्या नव्याने आता असू देत कितीही हाणून पाडू ही विरोधकांची हो सत्ता. हे रिंगणात उतरलो महाराष्ट्र घडविण्या नव्याने आता असू देत कितीही हाणून पाडू ही विरोधकांची हो सत्ता. ह्या भूमी पुत्र हक्का मराठी सज्ज बघा मुलखातील बच्चा बच्चा आवाज मराठीचा होता दिल्लीचा तख्त हादरला. सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत ते आपल्या राजकीय भेटीगाठींमुळे. पालकमंत्री दीपक केसरकर यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. मध्यंतरी झालेल्या काही राजकीय घडामोडीनंतर या दोघांमधील संबंधांची चर्चा होती. त्यानंतर काही दिवसांनी झालेल्या सावंतवाडी महोत्सवात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आमदार नितेश राणे यांना आमंत्रित करून सर्वांनाच थक्क केले होते. महोत्सवाला दीर्घकाळ भेट देऊन आमदार नितेश राणे यांनीही राजकीय वर्तुळाची उत्सुकता वाढवली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पहिल्या वहिल्या सिंधुदुर्ग दौऱ्यातही बबन साळगावकर यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्या निवेदनात कोकणात उद्योगधंदे आणण्याबाबतचा उल्लेख आहे. अर्थात उद्योगधंद्यांसंदर्भात राज ठाकरे यांना निवेदन देऊन बबन साळगावकर यांनी कोणाला चिमटा काढला याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात सुरू होती. राज ठाकरे अजून एक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत, त्यामुळे राजकारणात आणखीन कोणती खळबळ उडते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग लाईव्ह.